नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे हेल्थ अँड फन लाईफमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार पाच माणसांसाठी पटकन कसा स्वयंपाक बनवता येतो लंच किंवा डिनरसाठी, अगदी सोप्या पद्धतीने फटाफट झटपट कसं जेवण बनवता येईल ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात राजमा मसाला, जीरा राईसची रेसिपी आणि दह्याची कोशिंबीर। तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तिथे मी राजमा घेतलेला आहे, त्याला मी रात्रभर भिजवत ठेवलं होतं, आता ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे। ह्या तीन शिटीवर कुकरच्या हे राजमा व्यवस्थित शिजतात, पण राजमाच्या क्वालिटीवर पण डिपेंड असतं की किती वेळ त्याला शिजायला लागतो तो। तर इथे लागेल तेवढं पाणी घालून आपण कुकरमध्ये हे शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत राजमा आपला शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे, ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि हे पाण्यामध्ये भिजत ठेवले पाहिजे तांदूळ, म्हणजे आपला भात पटकन होतो आणि सुडसुडीत होतो। जोपर्यंत आपले तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण पटकन कोशिंबीर करून घ्यायची आहे। तर मी इथे एक काकडी घेतलेली आहे आणि त्याचं डेट वगैरे काढून घ्यायचं आहे आणि साली सकट ही किसून घ्यायची आहे। सालीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं, तर हे हेल्दी पण आहे। तर साल तुम्ही फेकू नका, साली सकट काकडी खावी। आणि इथे मी दही घेतो आहे, 2-3 चमचे, मोठे चमचे घेतलेले आहे दही। आता ह्याच्यामध्ये सर्व भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे। तर सर्वप्रथम मी काकडी किसलेली ह्याच्यामध्ये ॲड करत आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे तो पण मी ॲड करतो आहे। त्याच्यानंतर मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, हे सर्व घालून एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी थोडीशी जिऱ्याची पावडर ह्याच्यामध्ये घालत आहे। जिरं हे आपल्या तब्येतीला पण चांगलं असतं आणि गरमीच्या दिवसात खूप फायद्याचं आहे। त्याचबरोबर मी इथे काळं मीठ घालत आहे आणि हे सर्व एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली कोशिंबीर रेडी आहे। इथे तीन शिट्ट्या कुकरला झालेल्या आहे आणि आपण उघडून बघूया, इथे आपला राजमा पण व्यवस्थित शिजलेला आहे। तर आपला राजमा शिजलेला आहे त्यामुळे आपण अगोदर राजमा मसाला करून घेऊया। तर मी इथे एक पॅन ठेवलेलं आहे गॅसवर गरम करायला, त्याच्यामध्ये मी तेल ॲड करत आहे। तर ह्याच्यामध्ये मी एक चक्रफूल घेतलेलं आहे, एक मोठी वेलची घेतलेली आहे आणि तेजपत्ता 2-3 पानं मी ॲड करत आहे। त्याचबरोबर मी थोडासा हिंग टाकत आहे त्याच्यामध्ये, थोडासा अद्रक आणि लसूणची पेस्ट म्हणजे आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक मोठा चमचा, आणि बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे, हा एक मोठा बोल भरून घेतलेला आहे। कारण आपण ही ग्रेव्ही ऑनियन आणि टोमॅटोची करत आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करत आहोत। इथे मी कांदा परतत असताना थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे कांदा लगेच नरम होईल आणि व्यवस्थित तो भाजेल। आणि वरती थोडं झाकण ठेवायचं आहे म्हणजे पटकन होईल। इथे मी 2-3 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेले मिक्सरला लावून ती ह्याच्यामध्ये घालायची आहे। टोमॅटोची पेस्ट केल्यामुळे त्याला ग्रेव्ही छान बनते त्याची आणि टेस्ट पण चांगला येतो। आता हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायला पाहिजे, कारण टोमॅटो कच्चा आहे, त्याचं कच्चे पाना गेला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित ह्याला ढवळून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे तेलावर, आणि ह्याला पण झाकण ठेवून व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे। तर इथे आपलं हे टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित शिजलेली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे आहेत। तर सर्वप्रथम मी ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे लाल तिखट, म्हणजे रेड चिली पावडर। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम मसाला घालतो आहे मी। त्यानंतर मी कसुरी मेथी घेतलेली आहे, त्याला असं हाताने कुस्करून घालायची असते। कसुरी मेथीमुळे जेवणाला एक चांगला आणि एक युनिक असा टेस्ट येतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद पावडर आणि थोडीशी सुकी धणे पावडर ॲड करत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्यांचा कलर पण छान होतो ह्या ग्रेव्हीला आणि मसाले पण व्यवस्थित मिक्स होतात। इथे तुम्ही पाहू शकता की ग्रेव्ही आपली व्यवस्थित शिजलेली आहे, कलर पण छान आहे। आता ह्याच्यामध्ये राजमा शिजलेला जो आहे तो ॲड करायचा आहे। आता ह्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या, म्हणजे मसाले राजमा बरोबर व्यवस्थित मिक्स होतील। तर इथे तुम्ही पाहिलं की राजमा बनवणं हॉटेलसारखंच किती सोपं आहे ते। आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं आहे, जशी आपल्याला ग्रेव्ही लागते त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता। मी इथे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवलेली आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। वरून मी थोडीशी कोथिंबीर पण घालत आहे आणि ह्याला झाकण ठेवून एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे।
तुम्ही इथे मीठ चेक करू शकता, जर तुम्हाला लागेल हवं असेल तर ॲड करू शकता, कारण कांदा फ्राय करताना आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही इथे ॲड करावं। तर इथे आपली राजमाची ग्रेव्ही परफेक्ट झालेली आहे, अप्रतिम झालेली आहे, व्यवस्थितपणे झालेली आहे। तर इथे मी एक चमचा तूप किंवा देसी घी किंवा बटर तुमच्याकडे जे असेल ते ॲड करावं, त्याने टेस्ट छान येतो। आणि ह्याला झाकण लावून एक साईडला ठेवून द्यायचं आहे। आणि आपल्याला आता भात करून घ्यायचा आहे। आपण जे तांदूळ भिजवलेले आहे ते व्यवस्थितपणे भिजलेले आहेत, आपल्याला त्याचा जीरा राईस बनवायचा आहे। तर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे ऑलरेडी गॅसवर, उकळत आलेलं आहे। तर हे आता तांदूळ त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। मी पाणी थोडंसं जास्तच घेतलेलं आहे, पाणी जास्तच घ्यावं म्हणजे भात चिकट होत नाही, तो एकदम सुटसुटीत असा होतो। दुसरी भात शिजवण्याची टीप अशी आहे की तांदूळ आपले जास्तच जास्त वेळ जर भिजलेले असतील तर कमी वेळेत ते शिजतात आणि आपला गॅस पण वाचतो। तसंच आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि थोडासा लिंबाचा रस। लिंबाचा रस ॲड केल्यामुळे अजिबात चिकटत नाही, जरी नवीन तांदूळ असले तरी तो चिकट होत नाही भात। ही एकदम सोपी पद्धत आहे भात शिजवण्याची। पाण्याला उकळी आली की आपण तांदूळ ॲड करायचे आहेत आणि एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। तुम्हाला जर मीठ आवडत असेल तरच ॲड करावं, नाही तर थोड्यांना ते आवडत पण नाही। आणि व्यवस्थित उकळी आल्यावर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि 5-10 मिनिटात आपला भात आपोआपच शिजतो। तर इथे 5 मिनटं झालेली आहेत। आता भाताचं पाणी काढून घ्यायचं आहे वेगळं। तर मी इथे एक चाळणी ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मी ओतून घेतो आहे आणि सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता की भात दाणेदार, एकदम सुटसुटीत, वेगवेगळे तांदूळ असे चिकटलेले पण नाही आहेत आणि व्यवस्थित परफेक्ट भात झालेला आहे। आणि जीरा राईस किंवा फ्राईड राईस बनवायला असाच आपल्याला अशाच क्वालिटीचा भात लागतो। तर मी आता जीरा राईस बनवणार आहे, त्यासाठी मी एक गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी साजूक तूप ॲड करत आहे। तुम्ही बटर किंवा साजूक तूप दोन्हीपैकी एक ॲड केलं तरी चालेल, त्याने टेस्ट छान येतो। त्याचबरोबर मी जिरं ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। जिरं व्यवस्थित तडतडायला द्यायचं आहे, त्याचा वास चांगला येतो, जिराचा वास सुटला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये भात ॲड करायचा आहे आणि हळूवारपणे ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। जास्त जोर नाही लावायचा आहे, नाहीतर आपला भात जो आहे तो तुटणार आणि तो दिसायला छान दिसत नाही। वरून अशी कोथिंबीर बारीक चिरलेली पेरून घ्यायची आहे आणि ह्याला एक मिक्स द्यायचा आहे, क्विक मिक्स। आणि आपला जीरा राईस परफेक्ट एकदम रेडी आहे। तुम्हाला जर मीठ पाहिजे असेल तर ॲड करू शकता, मी इथे ॲड करत नाही। तर इथे आपला जीरा राईस, राजमा आणि दह्याची कोशिंबीर सर्व पदार्थ रेडी आहेत। तर आपण ते सर्व करून घेऊया। इथे आपल्याकडे आता कैरीचं सीझन आहे, तर मी थोडं कैरीचं इन्स्टंट लोणचं पण केलेलं आहे। तर दिसायला पण ते छान दिसतं, तुम्ही पाहू शकता इकडे जेवण किती छान दिसतं आहे। तर नक्की तुम्ही हे बनवा। मी आता वाढायला घेतो आहे, माझं जेवणाचं ताट ऑलरेडी रेडी होणार आहे। तर तुम्ही कधी बनवत आहेत, तुम्ही हे नक्की बनवून पहा, तुम्हाला ते नक्की आवडेल। तर सर्व मित्रांनो, आजची ही रेसिपी आणि हे एक जेवणाचं पॅकेज म्हणू शकता तुम्ही, लंच किंवा डिनरसाठी एक परफेक्ट कॉम्बो मिलचं पॅकेज मी तुमच्यासमोर तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की ते तुम्हाला नक्की आवडणार आणि तुम्ही ते नक्की ट्राय करणार। मुलांना आणि मोठ्यांना सर्वांना हे जेवण कसले असलं तरी आपल्याला ते आवडतं, पण आपल्याला वेगवेगळे डिश ट्राय करण्याची खूप इच्छा असते, आपल्याला वेगवेगळे खायची इच्छा असते। तर तुम्ही नक्की ते ट्राय करा। आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, लाईक करायला कधीच विसरू नका। तसंच कमेंट करा आणि शेअर पण करा तुमच्या सोशल मीडियावर, म्हणजे जास्तीत जास्त लोक हे पाहू शकतील। तसंच तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकनसोबत, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि हे फ्री आहे। Thank you so much for watching and supporting Health and Fun Life.